गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, आज आपण या ठिकाणी बीए द्वितीय वर्ष सत्र चौथे गृहविज्ञान विषयाच्या तासिकेसाठी जमलेलो आहे। आपण आहार आयोजन, वेगवेगळ्या अवस्थेतील आहार आयोजन हे कसं असलं पाहिजे, कुठल्या कुठल्या पोषक घटकांची गरज ही वाढलेली असते आणि ती वाढलेली गरज कशी पूर्ण करायची असते, किंवा कुठल्या पोषक तत्वाच्या अभावाने कुठला आजार हा होऊ शकतो, या संदर्भातली माहिती आपण जी आहे ती या तासिकेमधून घेत आहोत। तर आज आपण दुसरी अवस्था म्हणजे दुग्ध सृजन अवस्था म्हणजे स्तनदा माता या अवस्थेला आपण आज सुरुवात करणार आहोत। तर ही जी अवस्था असते ज्याला दुग्ध सृजन अवस्था किंवा स्तनदा माता असं म्हटलं जातं, तर या अवस्थेमध्ये त्या स्त्रीच्या कुठल्या गरजा वाढलेल्या असतात, याच्यामागचं कारण काय आहे आणि त्या कशा पूर्ण करायच्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुठल्या स्वरूपाच्या आहार नियोजनाची गरज आहे, तर या संदर्भातली माहिती आपण आजच्या या तासिकेमध्ये घेत आहोत। तर मातेचा आहार जो आहे तो गर्भावस्थेच्या आधी आणि गर्भावस्थेनंतरही चांगला असेल तर त्या स्त्रीला दुग्ध सृजन काळामध्ये कुठलाच त्रास जो आहे तो तिला होऊ शकत नाही, कारण की गर्भावस्थेच्या पूर्वी आणि गर्भावस्थेच्या दरम्यान तिचा असलेला आहार जो आहे तो जर योग्य असेल तर त्यामुळे तिला दुग्धसृजन काळामध्ये दुग्धनिर्मितीचं जे कार्य तिला बाळासाठी करावं लागत असतं आणि या कार्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा अडथळा जो आहे तो निर्माण होत नाही आणि मग त्याच्यामुळे ती आपल्या बाळासाठी योग्य प्रमाणात दुधाची निर्मिती जी आहे ती करू शकते। परंतु दूध निर्मितीमध्ये प्रत्येक स्त्रीनुसार वैयक्तिक फरक जो आहे तो या ठिकाणी आढळत असतो। तर या फरकाचं मुख्य कारण म्हणजे की मानसिक ताण, भीती, अस्वस्थता किंवा तिचा आहार या गोष्टी देखील तिच्या दूध निर्मितीवर परिणाम करत असतात। आहार जो आहे हा पुरेसा आणि योग्य जर नसेल तर त्याचाही परिणाम त्या स्त्रीच्या दुग्ध निर्मितीवरती किंवा दुग्ध संघटनावरती होऊ शकतो आणि म्हणून गर्भावस्थेच्या काळापेक्षा या अवस्थेमध्ये सर्वच पोषक घटक जे आहेत ते योग्य प्रमाणात म्हणजे वाढलेल्या प्रमाणानुसार त्या स्त्रीला मिळायला पाहिजे, म्हणजे त्यामुळे ती बाळाच्या जन्मानंतरही बालकाची वाढ झपाट्याने होण्यासाठी बाळ हे फक्त आईच्या दुधावरती अवलंबून असतं आणि या दुधाची योग्य पद्धतीने पुरवठा करण्याचं कार्य हे मातेला करावं लागत असतं आणि म्हणून तिचा आहार जो आहे तो या दूध निर्मितीवरती परिणाम करत असतो। तर या आहार या काळातील आहाराचं आयोजन जे आहे ते गर्भावस्थेप्रमाणेच असायला पाहिजे किंवा असावे। फक्त फरक इतकाच आहे की सर्व अन्न घटक गर्भावस्थेपेक्षा थोडे जास्त प्रमाणात मिळायला हवे। जन्मापूर्वी मातेच्या शरीरातील अन्नरसांद्वारे आणि जन्मानंतर मातेच्या दुधाद्वारे या असं हे बाळाचं पोषण जे आहे ते होत असतं, म्हणून मुलाची वाढ ही योग्य आणि झपाट्याने होण्यासाठी त्याला दुधाची गरज जी आहे ती पूर्ण करण्यासाठी या स्त्रीला या आईला योग्य प्रमाणाचा आहार मिळायला पाहिजे की जेणेकरून त्या आहारातून तिची वैयक्तिक पोषक घटकांची गरज पूर्ण होईल आणि प्लस तिच्यावरती जबाबदारी जी आहे त्या बाळाची, त्या बाळाच्या दुधाच्या निर्मिती, त्या बाळाच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार दुधाची निर्मिती आणि पुरवठा हा त्या बाळाला ती व्यवस्थितरित्या करू शकते। बाळाला 500 ग्रॅम वजनासाठी जवळपास 63 ग्रॅम आईच्या दुधाची आवश्यकता असते, म्हणजेच जर बाळ जे आहे जर ते 4 किलोचं असेल तर त्याला 4 किलो जर ते बाळ असेल तर त्याला त्या प्रमाणात त्या महिलेच्या दुधाची, त्याच्या आईच्या दुधाचीही गरज असते। 500 ग्रॅम दूध जे आहे त्या बाळाला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे आणि 25 ग्रॅम दुधापासून 20 किलो कॅलरी उष्मांक जो आहे तो त्या बाळाला मिळत असतो आणि म्हणून महिला जी त्याला दिवसाला 500 ग्रॅम दूध पुरवठा करते तर त्याच्यातून त्या बाळाला 400 किलो कॅलरी उष्मांक पुरवला जात असतो
आणि मग हा उष्मांक पुरवण्यासाठी त्या स्त्रीला जी दूध निर्मिती करायची आहे त्या दूध निर्मितीसाठी तिला 400 किलो कॅलरी उष्मांक जो आहे तो जास्तीचा ह्या त्या स्त्रीला लागत असतो आणि म्हणून मुलाची प्रकृती सुदृढ राहावी, त्याची वाढ उत्तम व्हावी, त्याचं आरोग्य चांगलं राखलं जावं त्यानुसार त्या महिलेला किलो कॅलरी उष्मांकाचा पुरवठा करणं हे गरजेचं आहे. कारण की उष्मांकाचा पुरवठा जो आहे म्हणजे उष्मांक जे आहे ते त्या महिलेला दूध निर्मितीसाठी मदत करत असतं किंवा दूध निर्मितीसाठी तिला उष्मांकाची गरज असते आणि म्हणून त्या प्रमाणामध्ये तिला तो उष्मांक जो आहे तो पुरवला गेला पाहिजे. शिवाय ती माता म्हणजे ती महिला जी आहे जी स्तनदा माता आहे तिची काम करण्याची स्थिती कोणती आहे म्हणजे काम करण्याचा तिचा लेवल काय आहे म्हणजे ती कमी कष्टाचं काम करते, मध्यम कष्टाचं काम करते का जास्त कष्टाचं काम करते त्याच्यानुसार सुद्धा तिची पोषक तत्वांची आवश्यकता ही बदलत असते. या अवस्थेमध्ये मातेला प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिज द्रव्ये, जीवनसत्व या सर्वच पोषक घटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणं गरजेचं आहे. कारण की स्त्रीला स्वतःचा शरीराचा व्यापार देखील त्या ठिकाणी सुरळीतरित्या चालू ठेवायचा असतो आणि शिवाय तिला दूध निर्मितीचं कार्य जे आहे ते बाळासाठी करायचं असतं आणि म्हणून त्याच्यामुळे त्या महिलेला त्या महिलेचं वजन घटू नये, तिची शारीरिक झीज जी आहे ती होऊ नये, त्यामुळे तिला त्या प्रमाणाने कॅलरीजचा आणि इतर पोषक घटकांचा पुरवठा जो आहे तो व्हायला पाहिजे. तर या दुग्धसूचन काळामध्ये किंवा या स्तनदा मातांना कुठल्या पोषक घटकांची कशा पद्धतीने आवश्यकता ही बदलली असते ते आपण आता बघूयात. तर पहिला घटक आहे कॅलरी. कॅलरी जे आहे ते महिलेला दूध निर्मितीसाठी मदत करत असतं. म्हणजे नॉर्मल अवस्थेमध्ये कॅलरीचं काम जे आहे ते आहे आपल्याला काम करण्याची शक्ती किंवा ताकद देणं. तसंच काम त्या महिलेलाही करावं, महिलेच्या शरीरासाठी त्याला करावं लागतं आणि प्लस दूध निर्मिती करण्यासाठी त्या कॅलरीची त्या महिलेला गरज असते. म्हणून तिच्या शारीरिक कामं देखील सुरळीत व्हायला पाहिजेत आणि त्यानुसार तिची गरज जी आहे ती 400 किलो कॅलरीने वाढलेली असते आणि पुरेशा कॅलरीज जर मिळाल्या नाही तर त्याचा परिणाम जो आहे तो तिच्या दुधाच्या निर्मितीवर आणि परिणामी बाळाच्या दुधाच्या पुरवठ्यावर देखील होऊ शकतो आणि म्हणून यासाठी तिला जास्तीच्या कॅलरीची आवश्यकता जी आहे ती धान्य, डाळी, दूध, दही, शेंगदाणे, तीळ, कडधान्य, बटाटा, रताळी, केळी किंवा ड्रायफ्रूट्स यासारख्या पदार्थातून तिची वाढलेली कॅलरीची आवश्यकता जी आहे ती पूर्ण करणं गरजेचं असतं. त्यानंतरचा घटक आहे प्रथिने. मुलाला योग्य प्रमाणात दूध मिळावे म्हणून प्रथिनांचे प्रमाण त्या स्त्रीच्या आहारामध्ये वाढवणं आवश्यक असते. रोज या आहारशास्त्राच्या मते की 25 ग्रॅम दूध निर्मितीसाठी जवळजवळ 0.75 म्हणजे 0.75 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता त्या स्त्रीला असते. म्हणजे दूध निर्मितीसाठी नुसतं उष्मांकच मदत करतं किंवा कॅलरी मदत करतं असं नाही आहे तर प्रथिने देखील त्या ठिकाणी त्या महिलेला दूध निर्मितीसाठी मदत करत असतात आणि ती तिची गरज जी आहे ती म्हणजे 25 ग्रॅमसाठी 0.75 प्रमाणात तिची प्रथिनांची गरज जी आहे ती वाढलेली असते आणि दैनंदिन गरज जी आहे तिची 10 ग्रॅमने वाढलेली असते आणि हे 10 ग्रॅम पुरवण्यासाठी म्हणजे हे 10 ग्रॅम प्रथिन पुरवण्यासाठी प्रथिनांचा जो रिच सोर्स असतो म्हणजे ज्या प्रथिनांचं जैविक मूल्य हे जास्त असतं अशा पदार्थातूनच तो पुरवठा हा या काळामध्ये व्हायला पाहिजे. म्हणून प्रत्येक स्त्रीला म्हणजे की नॉर्मल अवस्थेमध्ये प्रत्येक 1 किलो शरीर वजनाला 1 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता ही असते परंतु या काळातील महिलांना 1 किलो शरीर वजनाला प्रथिनांची गरज जी आहे ती 2 ग्रॅम इतकी म्हणजे 1 ग्रॅमने ती वाढलेली असते आणि ही वाढलेली गरज जी आहे ती त्याची
पूर्ण होणं याच्यासाठी तिच्या आहारामध्ये योग्य प्रमाणाने पूर्ण प्रथिनांचा पुरवठा ज्या स्त्रोतामधून होईल त्या पदार्थांचा वापर या महिलेच्या दैनंदिन आहारामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पोषक घटक आहे खनिज द्रव्य. तर मातेला या काळामध्ये खनिज द्रव्यांची आवश्यकता असते. तर ती कुठले कुठले खनिज द्रव्य आहेत? तर पहिलं आहे कॅल्शियम. याचा पुरवठा योग्य प्रमाणे होणे आवश्यक आहे, कारण कॅल्शियम हा दुधातील महत्त्वाचा घटक आहे आणि यामुळे हाडांना आणि दातांना मजबूती देण्याचं कार्य जे आहे ते कॅल्शियमच्या मार्फत केलं जात असतं. म्हणून तिची वाढलेली कॅल्शियमची गरज देखील या काळामध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यानंतरचं खनिज द्रव्य आहे फॉस्फरस. फॉस्फरसमुळं कॅल्शियमचं शोषण होण्यासाठी मदत होत असते. म्हणून दररोज 2 ग्रॅम कॅल्शियम व थोडे अधिक फॉस्फरस मिळायला पाहिजे. म्हणजेच की कॅल्शियमपेक्षा फॉस्फरसचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त असलं पाहिजे, की जेणेकरून कॅल्शियमचा आणि फॉस्फरसचा रेशियो जो आहे तो त्या ठिकाणी साधला जाईल आणि त्याचा योग्य परिणाम जो आहे तो त्या मातेच्या बाळाला आणि मातेला योग्य प्रमाणात त्याचा परिणाम दिसून येईल. त्यानंतरचं खनिज द्रव्य आहे लोह. मुलांना लोहाचा पुरवठा हा दुधातून होत नाही. निसर्गाने म्हणूनच गर्भावस्थेतच काय केलेलं आहे की त्या बाळाच्या शरीरामध्ये लोहाचा साठा त्याला काही महिने पुरेल, पुढील काही महिने पुरेल इतका त्याच्या शरीरामध्ये लोहाचा साठा हा केलेला असतो. आणि मातेला स्वतःच्या स्वास्थ्यासाठी लोह आवश्यक असतं, कारण की लोहाच्या अभावाने रक्तक्षय हा आजार होत असतो आणि रक्तक्षयामुळे तिला खूप सफर व्हावं लागेल किंवा त्यामुळे तिला खूप त्रास होईल आणि तसा त्रास तिला होऊ नये म्हणून या अनुषंगाने तिला योग्य प्रमाणात लोहाचा पुरवठा या अवस्थेमध्ये व्हायला पाहिजे. त्यानंतरचं खनिज द्रव्य आहे आयोडीन. तर या काळामध्ये आयोडीनची गरज ही वाढलेली असते. दुधातून आयोडीन मातेच्या शरीराबाहेर टाकले जाते म्हणून तिला आयोडीनचा पुरवठा जो आहे तो दुप्पट होणं या काळामध्ये गरजेचं आहे. बाळंतिणीला पूरक म्हणून दिले जाणाऱ्या दुधाचा पुरवठा या ठिकाणी जर आपण बघतो की आयोडीन जे आहे ते माशा म्हणजे सागरी समुद्रीय पदार्थांपासनं तसेच दुधापासनं आणि मिठापासनं म्हणजे आयोडाईजन मिठापासनं त्याचा पुरवठा जो आहे तो या काळामध्ये व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तिला आयोडीनचा पुरवठा व्हावा आणि आयोडीनच्या अभावाने गलगंड हा आजार होत असतो तर त्याच्यापासून तिला वाचवण्यासाठी योग्य प्रमाणात आयोडीनचा पुरवठा जो आहे तो या ठिकाणी स्तनदा मातेला दुग्धसर्जन अवस्थेतील स्त्रीला होणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पोषक घटक येतो जीवनसत्व. तर जीवनसत्व जे आहे ते आपल्याला संरक्षण देण्याचं काम करतं आणि जलद्रव्य आणि स्निग्धद्रव्य या दोन्ही स्वरूपांच्या जीवनसत्वाची आवश्यकता ही या अवस्थेमध्ये असते. त्याच्यातलं पहिलं जीवनसत्व आहे जीवनसत्व अ. तर गर्भावस्थेमध्ये 200 इंटरनॅशनल युनिटनी ही आवश्यकता जी आहे ती या महिलेची वाढलेली असते आणि ती वाढलेली असते म्हणजेच का तर मुलाच्या शरीरामध्ये जीवनसत्व अचा हा साठा नसतो आणि म्हणून तिला हा पुरवठा जो तिच्या स्वतःच्या दुधातून बाळाला करायचा असतो आणि म्हणून त्याच्यासाठी तिला जीवनसत्व अचा पुरवठा जो आहे तो योग्य प्रमाणात होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे जीवनसत्व ड. या काळामध्ये चयापचय क्रियेवरती बराच ताण पडलेला असतो किंवा वाढलेला असतो आणि तसेच कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या अभिशोषणासाठी आणि जीवनसत्व अ आणि ड हे आवश्यक असतं आणि ते मिळण्यासाठी माशाचे तेल किंवा अ आणि ड ने समृद्ध केलेले दूध जे आहे किंवा पदार्थ जे आहे याचा समावेश या काळातील महिलांच्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे सप्लिमेंटरी फूडमध्ये समृद्ध पदार्थांचा उपयोग जो आहे तो या महिलेच्या आहारामध्ये व्हावा, की जेणेकरून त्यांची व्हिटॅमिन डी ची गरज जी आहे ती या ठिकाणी पूर्ण होईल. व्हिटॅमिन बी या गटातील जीवनसत्वे मिळवण्यासाठी या महिलांच्या आहारामध्ये कच्च्या भाज्यांचा, पालेभाज्यांचा, आम्लीय धान्यांचा
उपयोग जो आहे तो कोशिंबिरीच्या स्वरूपात पोळ्या भाकरी भाजी याच्या स्वरूपात करायला पाहिजे। या अवस्थेमध्ये बी वन म्हणजे थायमिन जे आहे ते 1.8 मिलीग्रॅमने या महिलेची गरज जी आहे ती वाढलेली असते, तर बी टू म्हणजे रिबोफ्लेविन याची गरज जी आहे ती 1.4 मिलीग्रॅमने वाढलेली असते। आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी समृद्ध आणि संयुक्त अशा आहाराची पुरवठा जो आहे तो या महिलेला व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे जीवनसत्व ब किंवा ब समूहाची कमतरता या काळातील महिलांना होणार नाही। त्यानंतर आहे जीवनसत्व क, हे मिळण्यासाठी ताज्या फळांचा उपयोग जो आहे तो त्या स्त्रीच्या आहारामध्ये म्हणजे फळांच्या रसांचा, आंबट फळांच्या रसांचा उपयोग, आंबट आणि रसदार फळांचा उपयोग जो आहे तो या काळातील महिलांच्या आहारामध्ये करायला पाहिजे की जेणेकरून तिची दैनंदिन गरज जी 100 मिलीग्रॅमने वाढलेली असते ती पूर्ण होण्यासाठी मदत होते। तर आपण या ठिकाणी की कुठला पोषक घटक कशा माध्यमाने कशा पद्धतीने वाढलेला असतो ते आपण बघितलं आणि तो वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी कुठल्या समृद्ध असणाऱ्या पदार्थांचा म्हणजे त्या पोषक तत्वामध्ये जो पदार्थ समृद्ध आहे त्या पदार्थाचा उपयोग त्या स्त्रीच्या डाएटमध्ये आहारामध्ये हा करायला पाहिजे, म्हणजे तिची ॲडिशन जी पोषक तत्वांची गरज झालेली असते ती पूर्ण होते आणि परिणामी तिला आणि तिच्या बाळाला सुदृढ असं आयुष्य जे आहे, आरोग्य जे आहे ते लाभतं। तर दुग्धसूजन काळातील आहार नियोजन करताना काही सूचना आहेत, तर त्या जर व्यवस्थितरित्या पाळल्या तर आहार नियोजन हे चांगल्या पद्धतीने होईल। त्याच्यामध्ये आहे की दुधाचा या काळामध्ये आहारामध्ये भरपूर प्रमाणात वापर हा केला पाहिजे, कारण की दूध जे आहे हे दूध निर्मितीच्या कामासाठी सुद्धा मदत करत असते, कारण दुधातून मिळणारं प्रोटीन जे आहे ते तिला दूध निर्मितीसाठी मदत करत असतं आणि म्हणून दुधाचा वापर या काळातील महिलांच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे। परंतु फक्त दूधच जे आहे की दूध यासोबत दुधापासून वेगवेगळे तयार केले जाणारे पदार्थ जे आहे त्याचा वापर या म्हणजे विविधता जी आहे दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये विविधता असली पाहिजे। फक्त दूधच जर प्यायला दिलं तर त्या ठिकाणी दुधाचा कंटाळा आल्यामुळे किंवा सारखा तोचपणा तो डाएटमध्ये आल्यामुळे एक प्रकारची निरसता जी आहे ती आहार घेणाऱ्या स्त्रीमध्ये निर्माण होऊ शकते आणि म्हणून दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार करून त्याचा उपयोग जो आहे तो स्त्रीच्या आहारामध्ये करायला पाहिजे। त्याच्यानंतर द्रव पदार्थ आणि पाणी याचा भरपूर प्रमाणात वापर जो आहे तो या स्त्रीच्या आहारामध्ये असला पाहिजे। या त्यामध्ये मग फळाचे रस, सूप, मग टोमॅटोचं भाज्यांचं किंवा इतर भाज्यांपासून बनलं जाणारं सूप जे आहे याचा देखील उपयोग जो आहे या महिलेच्या डाएटमध्ये जास्त प्रमाणात करायला पाहिजे की जेणेकरून भाज्यांमधनं मिळणारं खनिज आणि जीवनसत्व जी आहेत ती योग्य प्रमाणात या महिलेला पुरवली जातील। आहारात फार जास्त वाढ करू नये, आहार जो आहे तो प्रमाणात असला पाहिजे आणि त्या स्त्रीच्या पचन इंद्रियांवरती ताण पडणार नाही आणि मातेचं वजन जे आहे ते वाढणार नाही, या दोन्ही गोष्टींकडे लक्ष जे आहे ते आहार नियोजन करताना करायला पाहिजे। पौष्टिक पदार्थांचा उपयोग या ठिकाणी जास्त असला पाहिजे, ज्यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा कॅल्शियम सोर्स ज्यामधलं मिळणार आहे म्हणजे की जसं खसखस, तीळ यासारख्या पदार्थांचा उपयोग या स्त्रीच्या आहारामध्ये जास्त असायला पाहिजे। आळू, मेथी, डिंक या पदार्थांचा उपयोग केल्यामुळे लोह, कॅल्शियम याचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो आणि बद्धकोष्ठता काही प्रमाणात कमी होते। तूप, काजू, बदाम, खोबरे याचा उपयोग केल्याने या महिलेला जास्त कॅलरी मिळते। रोज आहारामध्ये जर आपण पानाचा विडा म्हणजे पान जर खाल्लं तर त्यामुळं त्या जे वापरल्या जाणारा चुना असतो
त्याच्यामुळे तिची कॅल्शियमची गरज जी आहे ती देखील पूर्ण होण्यासाठी थोड्याफार प्रमाणात हातभार लागतो किंवा मदत होते. या काळातील महिलेच्या आहारामध्ये नियमितता असली पाहिजे, म्हणजे वेळ हा त्यांचा पाळला गेला पाहिजे. या काळामध्ये सर्वच अन्नपदार्थ हे खायला हवेत, पण तिखट मसाले आणि स्निग्ध पदार्थ जे आहेत ते या काळामध्ये टाळावेत. आहारासोबतच या महिलेला विश्रांतीचीही खूप गरज किंवा तितकीच गरज या काळामध्ये असते. तसंच या काळामध्ये जेव्हा आपण त्या स्त्रीला आहार देतो तर तिची जेवणाची वेळ या महत्त्वाच्या असतात आणि त्यानुसार त्या ठिकाणचं वातावरण जे आहे ते आनंददायी असं त्या ठिकाणचं वातावरण हे मेंटेन केलं पाहिजे. आणि शिवायच योग्य आहारासोबत व्यायाम, विश्रांती ही देखील त्या स्त्रीच्या आणि त्या मुलाच्या दोघांच्या आरोग्यासाठी योग्य असते किंवा ती पाळली गेली पाहिजे. या काळामध्ये मुलाला स्तनपान करण्यासाठी जी इच्छा असते मुलाची आणि आईची ही या ठिकाणी महत्त्वाची असते. परंतु जेव्हा बाळ थोडं मोठं होतं आणि त्याची दूध तोडण्याची क्रिया जेव्हा सुरुवात होते तेव्हा तिचा डाएट जो आहे तो थोडा थोडा कमी करायला पाहिजे आणि तिला नॉर्मल डाएटला परत एकदा नॉर्मल डाएटपर्यंत तिने यायला पाहिजे. कारण की या काळामध्ये जो जास्तीचा आहार किंवा अधिकचं पोषण जे घेतलं जात असतं त्याच्यामुळे जर बाळाचं दूध तोडलेलं आहे किंवा बाळाचं दूध पिणं जर थांबलेलं आहे तर त्याचा परिणाम ज्या जास्तीच्या डाएटमुळे किंवा अधिकच्या पोषक तत्वामुळे तिला त्या ठिकाणी लठ्ठपणासुद्धा येऊ शकतो आणि त्याचा परिणाम आणखी काहीतरी वेगळ्या माध्यमातून त्या स्त्रीच्या शरीरावरती दिसून येऊ शकतो. म्हणून दूध तोडण्याच्या काळापर्यंत स्तनदा मातेचा आहार जो आहे तो कायम ठेवावा. परंतु दूध तोडण्याची किंवा विनिंग पिरियड ज्याला म्हणतो आपण तो जर सुरू केला असेल तर त्या काळापासून त्या महिलेचा डाएट जो आहे तो पुन्हा पूर्वस्थितीला पूर्वपदावरती आणण्यासाठी कमी कमी करणं या ठिकाणी गरजेचं राहणार आहे. तर आपण आज या ठिकाणी दुग्धसृजन काळातील महिलेसाठी किंवा स्तनदा मातेसाठी आहारामध्ये कुठल्या पोषक घटकांची कशी आवश्यकता असते या संदर्भाची माहिती आपण आजच्या या तासिकेमध्ये घेतली आहे. पुढच्या या तासिकेमध्ये पुन्हा एक वेगळी अवस्था घेऊन आपण बोलू. तोपर्यंत धन्यवाद.